पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी शहरी भागात कामोठे 1, खांदा कॉलनी 1 आणि खारघर येथे 1 असे 3, तर ग्रामीण भागातील जाचे इथे 1 आणि नेरे येथे 1 अशा एकूण 5 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे शहरी भागात 34 तर ग्रामीण भागात 9 अशा एकूण 43 रुग्णांची नोंद शनिवारी झाली आहे. कामोठे येथे नव्याने सापडलेली कोरोना बाधित व्यक्ती ही ताज हॉटेलमध्ये शेफचे काम करत असून ताज हॉटेलमध्ये संक्रमित अन्य 8 व्यक्तींसोबत यांचाही समावेश आहे. खांदा कॉलनी येथे 84 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असून त्यांना MGM रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. तर खारघर मध्ये नव्याने कोरोना बाधित रुग्ण सापडला असून सदर व्यक्ती 17 मार्च पासून DY पाटील हॉस्पिटल मध्ये हृदयरोगावर उपचार घेत आहे. तसेच ग्रामीण भागातील नेरे येथील व्यक्ती मुंबई येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती. त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, परंतु आता ही व्यक्ती पूर्णपणे बरी झाली असून तिला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर जासई येथील कोरोना बाधित रुग्णाला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत काल अखेर 31 पॉझिटिव्ह रुग्ण होते. या संख्येमध्ये आज नव्याने 3 रुग्णांची वाढ झाली आहे. हे 3 रुग्ण कामोठे, खारघर या भागातील आहेत आणि आज अखेर 34 रुग्णांची जर आपण विगतवारी बघितली तर एकूण 34 पैकी हे रुग्ण सर्वसाधारणपणे CISF कॅम्पमध्ये 11, ओल्ड पनवेल 6, खारघरमध्ये 8, कामोठे येथे 5, कळंबोलीला 1, घोट खारघर येथे 1, काळुंद्र्याला 1, न्यू पनवेलमध्ये 1 असे 34 रुग्ण विविध भागामध्ये विभागलेले आहेत. या व्यतिरिक्त एकूण 34 पॅसेंजरपैकी दुबईहून आलेले 1, USAवरून आलेले 2, सिंगापूरहून आलेले 1, फिलिपाईन्समधून आलेले 1, CISFचे जवान 11, या व्यतिरिक्त विविध कारणांमुळे पॉझिटिव्ह झालेले लोकल 16. या 16 प्रामुख्याने सांगता येईल ओलाचे रेफरन्स असलेले 5, सायन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारे ट्रीटमेंट घेत असलेले, फोर्टीज हॉस्पिटलमध्ये रिक्षा चालवत असलेले आणि अन्य लोकल असे 16 मुंबईमध्ये काम करत असलेले दवाखान्यातील नर्स 1, नवी मुंबईमधील नर्स अशी ही 14 विगतवारी आहे. आपण जर यामध्ये स्त्री आणि पुरुष असं बघायचं झालं तर एकूण 34 पैकी 29 पुरुष आणि 5 महिला अशी ही 34 विगतवारी आहे. एज ग्रुप वाईज जर बघायचं झालं तर 1 ते 20 वयोगटामध्ये 3 मॅक्झिमम पेशंट आहेत, 21 ते 40 वयोगटातील 18, 41 ते 60 9 आणि 61 वर 4 असे हे 34 पेशंट आपल्याकडे आहेत. या 34 5 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि बरे झालेले रुग्ण खारघरमधले 2 आहेत, कामोठ्यामधला 1 आहे, 2 रुग्ण CISF जवान आहेत. CISF जवानचा 3रा रुग्ण आज संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत येण्याची शक्यता आहे, परंतु अद्यापपर्यंत ते आलेले नाही. अशी ही 34 रुग्णांची विगतवारी आहे. यामध्ये आज आढळलेले 2 रुग्ण हे साधारणपणे DY पाटील हॉस्पिटलमध्ये असोत किंवा स्थानिक हॉस्पिटलमध्ये असो, परंतु 1 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना बहुधा हा हॉस्पिटलमधील संसर्ग असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळं कम्युनिटी स्प्रेडिंग यामध्ये कुठल्याही केसमध्ये नाही, नागरिकांनी घाबरून जाण्याचं निश्चितच कारण आहे.